झटपट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे शेजवान चटणी। त्याच्यासाठी मी ही लसूण चॉप करून घेतले बारीक बारीक, आणि लसूण भरपूर घ्यायचे। या मिरच्यांना मी गरम पाण्यात, तुम्ही वाटलं तर घाई असेल तर 2-1 तास भिजू द्या। मी हे रात्री भिजू घातलेले, त्याच्यामुळे ह्या मिरच्या सॉफ्ट झाल्या। आता ह्या मिरच्यांचं मी पेस्ट बनवून घेते आणि पुढची प्रोसेस सांगते चटणी कशी करायची। आता हे मिरचीची पेस्ट बनवून झालेली आहे। आता आपण शेजवान चटणीला सुरुवात करू। इथे तेल गरम झालेलं आहे, काटे ठेवली होती मी गरम करायला। आता हे तेल गरम झाल्यावर लसूण टाकले होते आपण, हे चांगले लालसर झालेले। हे बघा, आता इथे आपण ही मिरच्यांची पेस्ट केलेली ही टाकून द्यायची। या चटणीला तेल थोडं जास्त लागते, त्यामुळे तेल जास्त टाका। आणि हे छान शिजून घ्या। कंटिन्यू हलवत राहा, खाली लागू नाही द्यायची। तोपर्यंत शिजवत राहा जोपर्यंत मिरच्यांची पेस्ट चांगली शिजून नाही जाऊ। ही भिजवलेली मिरचीची पेस्ट आहे, त्याच्यामुळे याला तेलामध्ये शिजवणं गरजेचं आहे। जास्त दिवस चटणी टिकण्यासाठी हिला तेलात शिजवावं लागते। मी अगदी थोडंसं पाणी टाकते, अगदी थोडंसं नावाला। या चटणीला कंटिन्यू हलवावं लागते, शिजवावं लागते। तुम्ही पाहू शकता चटणीचा कलर पण किती छान आला आहे। आता या चटणीत 1 चम्मच विनेगर टाकून घ्या। एक ते 1.5 चम्मच आणि 1 चम्मच सोया सॉस। आता ह्याच्यात
चवी प्रमाणे मीठ टाकून घ्या। छान शिजून घ्या। तुम्ही पाहू शकता ही चटणी पूर्णपैकी रेडी आहे, छान शिजली आहे। हे पा, चटणी तुम्हाला बाउलमध्ये काढून किंवा प्लेटमध्ये काढून दाखवते कशी झाली आहे। जे प्रकार ही शेजवान चटणी तयार आहे। जर तुम्हाला माझी शेजवान चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।